आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करीत आहे. गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीचं अभिनाट्य वाचन. संगीत परीक्षित भातखंडे. सादरकर्त्या उमा दीक्षित. आज ऐकूया गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 16. वसुमती मुंबईहून दिवाळीसाठी घरी परतण्याच्या तयारीत आहे आणि माँ दिवाळीच्या आणि प्रियजनांच्या आगमनाच्या तयारीत आहेत. अंजनाला मूल नाही म्हणून ती माहेरी गेली होती. तिच्या नवऱ्याने दुसरी सोयरी केली. वसुमती तिला परत घेऊन आली बहीण म्हणून. माँना वसुमतीचं हे सगळं वागणं केवळ पटतच नव्हे तर आवडतही आहे. इतकी वर्ष त्यांनी एकटीने सगळ्या जबाबदाऱ्यांचं ओझं वाहिलं. आता या नवीन गोतावळ्याचा त्यांना खूप आनंद वाटतोय, कारण हा गोतावळा त्यांच्या जबाबदाऱ्या वाटून घेणारा आहे. त्यात मग अंजनाही आलीच. माँ मग दिवाळीची साड्यांची खरेदी करण्यासाठी अंजनाला घेऊन जातात. साड्यांच्या पसाऱ्यात दोघी छान वेळ काढतात. अंजनाला त्या स्वतःसाठी साडी निवडायला सांगतात. थोडीशी बिचकतच, पण अंजना स्वतःसाठी उजळ रंगाची जराशी झगमगीत साडी निवडते. माँ ही स्वतःसाठी काठपदराची साडी निवडतात. मांच्या मनात येतं, आम्ही विधवा, नवऱ्यांनी टाकलेल्या बायकांनी काय नेहमी पांढऱ्या करड्या कपड्यातच वावरायचं? मनाला मरगळ येईल नाहीतर काय? मग त्या ठरवतात, सतत खाकी पॅन्ट आणि राखी शर्ट घालणाऱ्या वसुमतीलाही आता सांगायचं की पॅन्ट घालायची तर घाल खाकी, पण आनंदा घालतो तसले रंगीत चौकडीचे सदरे आणलेच पाहिजेत. असं मनातल्या मनात ठरवत असतानाच मांना जाणवतं की आपल्याही नकळत वसुमतीनी माया लावलीच आपल्याला. आत्ता ती जवळ नसताना तिने इथे आसपास असावं, हसावं, रडावं असं वाटतंय मांना. रक्ताचं नसलेलं, धर्माचं असलं तरीही धर्माचं आहे म्हणून नव्हे फक्त, तर व्यक्ती म्हणून एकमेकींचा आदर करणाऱ्या वसुमती आणि माँ आता मायेनं जिव्हाळ्यानं एकमेकींशी बांधल्या गेल्यात. सुलक्षण गेल्यानंतर कर्तव्यापोटी त्यांच्या घरावावराची, त्यांच्यानंतर तीच मालकीण या वास्तववादी विचारापोटी आणि तिच्यापोटी आलेला आदित्य आपल्या घराण्याचा वारसा पुढे चालवणार आहे या पारंपरिक जाणीवेतूनच वसुमतीला माँ आपल्याजवळ राहायला आणतात. आणि वसुमती त्यांच्याकडे राहायला येण्याचं मान्य करते ते निव्वळ दुसरा कुठलाही पर्याय तिच्यासमोर त्यावेळी नसतो म्हणून. पण एकत्र राहताना हळूहळू एकत्र येण्यासाठी निमित्त ठरलेली ही सर्व कारणं विरून जातात आणि उरतं ते दोन स्वतंत्र समजूतदार व्यक्तींनी निखळ आनंदाने जगण्याच्या प्रगल्भ जाणीवेतून एकमेकींना आपलंसं करणं. इकडे वसुमती मुंबईहून निघताना आदित्यला हॉस्टेलवरून घेऊन घरी परतायचं ठरवते. आनंदा आणि वसुमती आनंदाच्या पोलिसी जीपमधून आदित्यच्या हॉस्टेलवर जायला निघतात. वाटेत वसुमती हौसेपोटी गाडी चालवायला घेते. 15-20 मिनिटांनंतर ती गाडी रस्त्याच्या कडेला थांबवते तेव्हा मागून येणारी एक गाडी त्यांच्या गाडीला घसटून पुढे जाते. तेव्हा त्याच गाडीला मोठा चरा पडतो. चूक खरं तर त्या गाडीच्या मालकाची असते, तरीही स्वतःच्या गाडीचं नुकसान झाल्याचं पाहून तो खवळतो आणि गाडीतून उतरून वसुमतीशी वाद घालू लागतो. वसुमती त्याचीच चूक कशी झाली हे सांगण्याचा प्रयत्न करते. तेव्हा या वादावादीत तो वसुमतीशी अर्वाच्य बोलतो. वसुमती चिडून त्याच्या श्रीमुखात भडकावते. इतका वेळ आनंदा हे सगळं पाहत असतो, पण वसुमतीला प्रत्युत्तर म्हणून तो मनुष्य जेव्हा तिच्यावर हात उचलतो तेव्हा मात्र आनंदा त्याचं बकोट धरून त्याला स्वतःची ताकद आणि पोलिसी खाक्या दाखवतोच. गयावया करून माफी मागून तो मनुष्य पळ काढतो. मात्र वसुमती आनंदावर वैतागते. आनंदाने तिची बाजू घेऊन त्या माणसाला हिसका दाखवला याचा तिला राग येतो. त्या माणसाच्या जागी कुणी स्त्री असती आणि तिने अपमान केला असता तर तुला चाललं असतं का, असा वाद तिने आनंदाशी घालायला सुरुवात केल्यावर आनंदाही वैतागतो. नेहमीप्रमाणे दोघांची बाचाबाची होऊन आनंदाने काहीतरी ठणकावून सांगण्याने आणि दोघांच्यात पुन्हा अबोला निर्माण होण्याने या प्रकरणावर तात्पुरता पडदा पडतो. शिवाय आदित्यही सोबत असतो,
त्यामुळे दोघंही नुसतेच धुसफुसत गप्प बसतात. मात्र मानं अपेक्षित असलेलं आनंदा वसुमतीमधलं दिलजमाईचं दृश्य त्यांना आता बघायला मिळणार नाही या विचाराने वसुमती खंतावते. मुंबईच्या मुक्कामात दोघांनी एकमेकींना समजून घेतलं आहे आणि मैत्रीभाव निर्माण झाला आहे या भावनेचाही निकाल लागतो. दोघंही पुन्हा चार चौघात एकमेकांशी औपचारिक वागू लागतात. मात्र वसुमती झाल्या प्रकरणाचा प्रामाणिकपणे विचार करते आणि तिला जाणवतं पटतंसुद्धा की त्या दिवशी आनंदाने केलं ते त्याच्या जागी दुसरा कोणीही पुरुष असता तरी त्यानेही तेच केलं असतं. स्त्री आणि पुरुषांसाठी जगाचे, समाजाचेच नव्हे तर निसर्गाचेही नियम वेगळे आहेत. हे मानसारखं साधेपणाने स्वीकारण्याची वृत्ती वसुमतीची नाही हे खरं, पण तिला वृत्तीतला हा सरळपणा पटतो. आनंदाशी झालेला वाद मिटवायचा ठरवत असतानाच अशी संधीही तिला चालून येते. काही कारणाने आनंदाच्या पोलीस ठाण्यात जावं लागतं तेव्हा आनंदा घरी गेल्याचं कळतं. या गावात त्याचं एक वेगळं घर असल्याचं कळून वसुमतीला गंमतच वाटते. ती तिथे जाते. आनंदाला ती आल्याचं आश्चर्य वाटतं. तिच्यासाठी तो कॉफी करत असतानाच वसुमती झाल्या प्रकाराबद्दल त्याची माफी मागते. मीही आज भांडण मिटवायचंच ठरवलं होतं, असं म्हणून आनंदा मैत्रीचा हात पुढे करतो. वसुमती आणि आनंदाला एकमेकांशी आजपर्यंत धड संवाद साधता आलेला नाही याचं कारण त्यांचे स्वभाव, आजपर्यंत जगलं गेलेलं आयुष्य हे तर असतंच, पण या आयुष्याचा सुलक्षण हा भागही असतो. आत्ता आनंदाशी बोलताना वसुमती सांगते सुलक्षण तिला मनापासून आवडत होता म्हणूनच तिने त्याच्याशी लग्न केलं. लग्नानंतर वर्षा दोन वर्षात जे त्याच्याबद्दल समजलं ते लग्नाआधी समजलं असतं तरीही त्याच्याशी लग्न केलंच असतं असं ती म्हणते. मात्र पुढे त्याच्या बिघडलेल्या, त्यानेच बिघडवून घेतलेल्या, तुटत गेलेल्या आयुष्याचे तुकडे सांधता आले नाहीत याचा तिला आतून राग येत होता. आनंदाला मात्र वसुमती म्हणजे आपल्या दादांच्या आयुष्यात येऊन ढवळाढवळ करणारी, ते बिघडवणारी अशी कोणीतरी वाटत होती. ती गैरसमजूत होती हेही त्याला कळतं आणि हेही जाणवतं की सुलक्षणच्या आयुष्याचा खूप चांगला भाग त्याच्या वाट्याला आला आणि दुःखाचा, त्रासाचा, निराशेचा भाग मात्र वसुमतीच्या वाट्याला. वसुमतीच्या वाट्याला आलेल्या या दुःखभोगामुळे आनंदा खंतावतो, कळवळतो, पण ते स्वतःला न समजल्यामुळे तिला समजून घेता आलं नाही यामुळेही खंतावतो आणि तिला सॉरी म्हणतो. दोघांमधल्या दिलजमाईचं दृश्य ते जेव्हा घरी परततात तेव्हा अखेर मानना बघायला मिळतंच. आता पुढे आदित्या, आनंदा, जसपाल साऱ्यांचेच फोन येऊन गेल्यानंतर वसुमतीला भेटायला अधीर झाले होते, पण ती परत आल्यावर निराशा झाली. तसा फारसा काही बदल नव्हता. बदल म्हणजे सुलक्षणची एखादी आठवण मनात आली तर सहज बोलून दाखवायला लागली होती, पण मुख्य निराशा म्हणजे तिच्या आनंदाच्यातली तेढ कायम. आता भाऊ येतील तेव्हा त्यांच्यापुढेच उभं करीन दोघांना, म्हणजे शिकतील काही शहाणपणा, असं मी म्हणतीये. तो दिवाळीच्या आदल्या दिवशी गावातून चालत परत येताना चांगल्या मजेत गप्पा गोष्टी करताना त्यांना पाहिलं आणि म्हटलं, आता काय मागायचं उरलंय. आश्चर्य म्हणजे आनंदात जो बदल झालेला लक्षात आला तोही वसुमतीसारखाच होता. सरळ मनात येईल ती दादांची आठवण तिला आदित्यला सांगायला लागला. माझी, अबूंची, युवराची साक्ष काढायला लागला. त्या बऱ्याचशा गोष्टींचा शेवट आणि मग खरपूस मार खाल्ला मी दादांच्या हातचा असा असायचा. म्हणून एकदा म्हटलं, अरे इतका मार खाल्लास, काही बोलला का नाहीस कधी, म्हणजे बघून घेतलं असतं तुझ्या दादांना. तर म्हणतो, अगं मा, त्या आमच्यातल्या गोष्टी तुला काय सांगायच्या. हे ऐकून वसुमती म्हणाली, आता आनंदा तुला खरपूस मार देईल तेव्हा तूही सांगू नकोस बरं का आदित्या. तर आदित्य तिला डोळा घालून म्हणाला, आणि मी त्याला देईन तेव्हा तोही नाही सांगायचा माझींना.
आता येतीलच भाऊ आणि जसपाल. उद्या या दोन पुरांची न्हाणी उरकतायत, तो आले म्हणजे ठीक आहे. जे आठवेल ते सगळं केलंय खपून, आता येणाऱ्यांनी यायचंय आणि नावाजून खायचंय म्हणजे माझा जीव तृप्त. गेल्या जन्मी पुण्य केल्यावरही या जन्मी रखडवतोसच रे तू, पण देतोस तेव्हा दोन्ही मुठी भरून. कितीतरी वर्ष वाट पाहिले मी या दिवाळीची, ती येणार याची काही खात्री नव्हती, तरी तुझ्यावर भरोसा ठेवून होते. म्हटलं इतकं दुःख दाखवलंस, आता सुखाची पाळी येणारच आहे कधीतरी तुझ्या कोर्टात. नरक चतुर्दशीला सहालाच वसुमतीला उठवलं आणि बंबात सरपण घालून तो चांगला भडाडा पेटवला. दोघींची घोळी झाल्यावर पोरांना हकललं आणि तेल उठण्याची वाटी तिच्या हातात देत म्हटलं, तू तुझ्या पोराच्या पाठीवर चार बोट लाव, मी माझ्या. दोघे खळखळ करायला लागल्यावर चला रे सूर्य उजाडेल म्हणून आतच नेली. आदित्य आईला लाजून भराभर उरकून बाहेर आल्यावर आनंदा पाटावर बसला आणि कितीतरी वर्षांनी त्याच्या रुंद गोऱ्यापान पाठीवर हात टेकताच माझ्या डोळ्यातून टपटप पाणी गळायला लागलं. दिवाळीच्या दिवशी काय हे अशुभ म्हणून आवऱ्याला पाहिलं तर तोच वळून पुन्हा लहानासारखा माझ्या ओच्यात तोंड लपून गदगदून रडायला लागला. उखी आनंदा, उखी राजा म्हणते तो. बाहेर आदित्यानं फटाक्यांची माळ लावली सुद्धा. मग आम्हा दोघांना रडू आवरेना, समजेना की आम्ही सुलक्षणसाठी रडत होतो की मागं उरलेले आमच्यासाठी. वसुमती आदित्याच्या लक्षात येऊ नये म्हणून मग गार पाण्यानं तोंड धुवून देवघरात पळ काढला. आनंदा बाहेर येसतो मी स्वतःला आवरून वसुमती बरोबर फराळ्याची तयारी करायला लागले होते. काही आलंच असतं तिच्या लक्षात तरी एवढं नवलही नसतं वाटलं. लौकिकात तिला मला रडायची मुभा होतीच की, वाटलंच असतं तर आनंदाच्या रडण्याचं वाटलं असतं आश्चर्य. पण त्यांच्यातली ती नवी मैत्री बघून वाटतंय काहीतरी घडलंय मुंबईत आणि म्हणून कदाचित त्याचंही रडणं समजून घेईल. पण कितीही मैत्री झाली तरी कालातची. आनंदा काय आणि कसा आहे हे तिला कुठून कळणार? सुलक्षण तरी तसा समजला होता का, किंवा पोटचा आदित्य आणि एवढा तिच्या जीवाभावाचा जसपाल? आणि मी म्हणते की एका तऱ्हेनं समजतीलही ते तिला, कारण खरं तर तीही त्यांच्याचसारखी आहे. पण मग वाटतं की एका तऱ्हेनं अगदीच काही समजले नाहीत. आनंदा किती सुलक्षणसारखा आहे ते कसं ध्यानात येत नाही तिच्या. कधी कधी मला वाटतं मला स्वतःला सुलक्षण समजला तो आनंदामुळंच. जणू आम्हाला दोघांना मिळून एक भाषा येत नसावी तसे आम्ही आनंदाला दुभाषासारखं मध्ये पकडून ठेवलं होतं. एकमेकांवर प्रेम कसं करायचं ते कसं दाखवायचं हे समजत नव्हतं म्हणून दोघंही त्याच्यावरच करून घेत होतो. मध्ये इतकी सारी वर्ष आनंदा नव्हता तर एकमेकांशी काय आणि कसं बोलायचं ते आम्हाला समजेन असं झालं होतं. नुसती बाजूला उभी राहून बघणारी वसुमती काही आमच्यातला दुवा होऊ शकली नसती हे तिच्याकडे बघताच जाणवलं. आनंदा आणि सुलक्षण दोघांमधल्या एकावरच प्रेम करणं अशक्य हे जसपालला आदित्यला पोटातून कळलं. आता तिलाही अखेर कळलं, ही त्याची कृपा. आनंदा फराळाला आला तेव्हा नाक लाल दिसलं आणि मला एकदम कणव आली लेकराची. पुन्हा त्याला जवळ घेऊन म्हटलं, आनंदा फराळानंतर बसून आकाश कंदील करारे सुलक्षणनं तुला शिकवला तसला. त्यानं मजेत मला मांजरासारखं डोकं घासलं तसा आदित्य हसला. त्याला म्हटलं, का रे हसतोस, तुझ्या आईचा तू लाडका तसा माझा हा आनंदा. दिवाळीत नाही लेकरांचे लाड करायचे तर मग कधी? आणि त्याला पण जवळ घेतलं पण तो चटकन दूर झाला. तरी आनंदा बेलगला. कधी नव्हे ती वसुमती आदित्याला जवळ घेऊन त्याचे केस कुसकरून म्हणाली, आदित्य बसला आहेस म्हणून जमतंय, आत्ता लाड करून घेते, पुढे मोठा झाल्यावर तू थोडाच या आनंदासारखा आईला धरून राहणारेस. तोंडानं मुळीच नाही म्हणाला तरी खुशालाच आईच्या लाडाने. पण बहुतेक त्या मायालेकरांना लाडा कौतुकाचा अंग कमीच आहे. मला समजतं म्हणा ते, कारण मी आणि सुलक्षण तसेच नव्हतो का, म्हणून तर माझ्या आनंदाचा पूल केला आम्ही आणि त्याच्या वाट्याला आली आमची त्याच्यावरली माया आणि आमची एकमेकांवरली न दाखवता येणारी इतकी माया. मुटुमुटू चोखून खाणारा
आमच्यावर जीवापाड माया करणारा पोर पोलिसात जातो म्हटल्यावर जीव उडून गेला. त्यांच्या बाबतीत कधी काही न म्हणण्याची सवय सोडून सुलक्षणला अखेर म्हटलं, अरे मना कर ना त्याला, कसं काय निभावेल तिथं त्याचं. तर नेहमीसारखाच हसत म्हणाला, तू त्याची चिंता कधी करूच नकोस मा, माझी जन्मभर पुरेल बघ तुला. त्यावेळी आणि त्यानंतरही कुणाच्या जन्मभर ते काही बिचाऱ्यानं स्पष्ट केलं नाही. आता जसपाल बरोबर माझे भाऊ येतील, ते आले म्हणजे सगळ्यांची बीज साजरी होईल. कुणी कुणी कुणाकुणाला ओवाळायचं हा प्रश्नच आहे. इतकी सगळी नाती आहेत, त्यांना मी कुठं लेबलं डकवत बसू. तेव्हा ठरवलं आहे की खुद्द ओवाळण्याला फाटास देऊन सगळ्या बाप्यांना हारीनं बसवून गोडधोड वाढू सगळ्याजणी. ओवाळणीऐवजी भाऊंच्या विहाराला देणग्या द्यायच्या हे आधीच ठरलं आहे. अपूर्व आनंदात दिवाळी पार पडल्यावर थोड्याशा सपाटपणाची, रटाळ दिनक्रमाला परत जपून घ्यायच्या कंटाळ्याची अपेक्षा केली होती आणि त्याला तोंड द्यायची तयारीही. निरनिराळी कामं उरकून काढली होती. घराला रंग देणार होते, अंजनाला लिहाय वाचायला शिकवणार होते, मानना विरंगुळा म्हणून टीव्ही आणणार होते. तशात ही दिवाळी उशिराची, अधिक महिन्यानंतरची, म्हणजे महिना काढला आणि काढला तो ख्रिसमसची चाहूल लागणार. आदित्यला चांगली 8-10 दिवस सुट्टी पडेल. इतर कुणाशी नाही तरी स्वतःशी कबूल करून टाकलं होतं की एरवी कंटाळा आला असता तो आनंदाच्या येण्या जाण्यानं सुसह्य झाला होता. आमचे वादंग सतत चालतच, पण आता ती भांडणं नव्हती. त्यात द्वेष असला तरी द्वेष नव्हता. दिवाळीनंतर माझीत झालेला बदल तर मी डोळ्यांनी पाहत होते. आनंदानं आणि त्यांच्या या आनंदाच्यामुळे त्यांच्यावर झळाळी चढली होती नुसती. एकदा जरा त्यांना सावध करावं म्हणून हळूच म्हटलं, माझी आणखी 6 महिन्यात कुठेतरी निघून जाईल तो, माहिती आहे ना. तर त्या हसत म्हणाल्या, माहीत आहे ग. आणि एकदम इंग्रजीत त्यांच्या भाऊंची नक्कल करत, माय डिअर गर्ल, व्हॉट डज इट मॅटर. मी चकित होऊन बघत राहिल्यावर आणखीच हसल्या. दिवाळीनंतरच्या महिन्यात जसपालच आला नाही. दर विकेंडला यायचं ठरवायचा आणि मग आयत्यावेळी फोन करून रद्द. मी वैतागून एकदा म्हणलं, मग येतो म्हणून म्हणू तरी नकोस, आम्ही उगीच वाट बघतो. चेष्टा केल्यासारखं पण गंभीरपणे म्हणाला, मी म्हण वसुमती, मी. आणि त्याच्या म्हणण्याचा अर्थ कळला तरी कळून घ्यायचा नव्हता म्हणून गप्प राहिले. तेव्हा हसून म्हणाला, नेक्स्ट सॅटरडे, प्रॉमिस. फोन खाली ठेवताना मनाच्या गोंधळाला विचारलं, का तू ठाण देऊ नयेस इथं. पण खरं तर का ते मला समजत होतं. जसपालला इथं राहायला सांगणं जितकं अवास्तव होतं तितकंच मानना मुंबईला घेऊन जाणं. आणि माझं तर दोघांवाचूनही निभत नव्हतं, भरीस भर म्हणून आता आनंदावाचूनही. आणि मी असणार तिथे आदित्यचं राहणं जाणं येणं म्हणजे त्यांच्यापैकी एकाला तरी त्यानं पारखं होणं, ते तरी कसं होणार. खेरीज सारखं वाटे. आणखी एखाद्या 6 महिन्यांनी आनंदा निघून गेला की मानना कोण. भंतेंची आज्ञा मानून मी इथे आले ती मानना माझ्या सोयीप्रमाणे सोडून देण्यासाठी नव्हे. त्यावेळी म्हणाला होता ते शब्द आठवत आहेत ना जसपालला, मग तो का असले पेच उभे करतोय माझ्या पुढे. अर्थात तो म्हणेल, मी कसले पेच उभे करतोय. तसल्या विचारांचे गुंतवळ मग मी सोडूनच द्यायला शिकले. भंतेंना लिहिलेल्या पत्रात फक्त म्हटलं की मनात गोंधळ आहे, लवकर भेटायला येईन. पण उत्तर त्यांचं नाही तर सर्व मित्रांचंच आलं, भंते जरा आजारी आहेत म्हणून. आणि मी निघायची तयारी केली, पण दुसऱ्याच दिवशी पहाटे जसपाल उगवला. अरे तू कसा इथे एकदम, म्हणत पुढे झाले आणि त्याचा चेहरा पाहून थबकले. म्हणाला, वसुमती. आणि त्याला एकदम रडं फुटलं. हतबुद्ध होऊन बघणाऱ्या मला कसा बसा म्हणाला, बनते गेल. क्षणभर मला काही समजलं नाही. हे
हे कसं शक्य आहे असं वाटलं. पण जेव्हा त्याच्या शब्दांचा अर्थ मनात घुसला तेव्हा त्याला गच्च धरून मी आक्रोश केला. घाबरून धावत दारात आलेल्या मांना क्षणात उमजलं काय झालंय ते आणि त्यांनी तोंडाला पदर लावला. आम्ही सारे त्या दुःखातून एकमेकांना धरत सावरत कसेबसे वाट काढतोय तो महिनाभरातच भाईचा फोन आला. आई अत्यवस्थ आहे, लगेच निघून ये. त्या प्रसंगाला मला एकटीलाच सामोरं जायचं होतं. माननी पाठीवर हात फिरवून म्हटलं, धीर धर वसुमती, आम्ही आहोतच, पण आई फक्त माझी होती आणि भाईची. रीतिरिवाजाप्रमाणे सूतक सगळ्यांनी पाळलं तरी दुःख मीच करायचं होतं. आणि आश्चर्य म्हणजे कल्पना नव्हती इतकं दुःख झालं. जन्मभर आमचं पटलं नाही, अगदी वैर होतं म्हटलं तरी चालेल, पण तिची सुकलेली मृतवत काया बघून मला भडभडून आलं. तिच्या दोन्ही बाजूंना भाई वहिनी बसले होते, मला पाहून उठले. भाईनी मला जवळ घेतलं तेव्हा फार दिवसांनी त्याचा स्पर्श गवसला. रडत म्हणाला, तुझी फार आठवण काढली ग. चटकन तिच्यापाशी जाऊन बसत मी वेड्यासारखी म्हणाले, आई आई मी आली आहे आई. अर्थात ती बेशुद्धीत होती. तिचा हात हातात घेऊन मी घट्ट धरला. तोंडानं आई आई असं म्हणत होते. मला भास झाला की तिनं माझा हात दाबला. शुद्धीची कसलीही खूण नव्हती. मी रात्रभर बसून टक लावून तिच्याकडे बघत होते. मनात म्हणत होते, माझ्या मानच्या अंजनाच्या सुद्धा दुःखाच्या आयुष्यात कितीतरी आनंदाचे क्षण, मिनिट, तास, दिवस मिळवले आम्ही. आईनी भंतेंचे शब्द आठवले. स्वतःशी इमानदारी करायची तर कुणाशी तरी बेमानी करायला लागते, पण आईशी, स्वतःच्या आईशी, त्याचं उत्तर लख ऐकू आलं. होय, एकदम ते पूर्वीचं कुतूहल मनात उमटलं आणि वाटलं ते उठून वयाच्या 20व्या वर्षी भारतात आले. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, त्या समुदायाचे ते एक अग्रणी झाले. हे सगळं करताना त्यांनी पण आपल्या इंग्रजी, ख्रिस्ती, मध्यमवर्गीय 4 लोकांसारख्या आईशी बेमानी केली का? केली असलीच पाहिजे. मला एक समाधान आहे. त्या रात्री कधीतरी आईच्या पापण्या फडफडल्या, तिच्या किलकिल्या विझणाऱ्या डोळ्यांनी तिच्यावर वाकलेला माझा चेहरा पाहिला आणि तिच्या गालावर पडणारे माझे अश्रू जाणवून ती किंचितशी हसली. पहाटे कधीतरी ती वारली. रात्रीतला माझा अनुभव मी कुणाला सांगितला नाही, कारण तो एक भास होता असं सारेजण म्हणतील. आई पूर्ण बेशुद्ध होती, वैद्यकीय दृष्टीनं जवळजवळ मृतच, पण मग सुलक्षणही तसाच होता. त्यानं नाही का माझं नाव घेतलं, आईनंही मला ओळखलं आणि ती हसली. मी ते पाहिलं. सर्व मित्र म्हणाले की भंतेंना साधूसंतांसारखं शांत मरण आलं, पण त्यांच्या खोलीत उभं राहून त्यांचा गंध, मागे उरलेलं अस्तित्व, आशीर्वाद मनात भरून घेत असता सहज चाळा म्हणून कम्प्युटर सुरू केला आणि आमच्या कामाची फाईल उघडताच सर्वात वर अक्षरं दिसली, वसुमती, गुड बाय माय डिअर गर्ल. माझा सुलक्षण, माझे भंते, माझी आई, गेल्या 2 वर्षात सारे मला सोडून गेले. जाताना माझी आठवण काढून गेले.
त्यांची आठवण काढल्या वाचून एक दिवसही जायचा नाही माझा. पण आता हे गुंतागुंतीचे विचार आणि आयुष्य सगळं नुसतं दिवसामागून दिवस काढत उरकून टाकावं असं वाटतं. घडलं त्या सगळ्याचा विचार, गेले त्या सगळ्यांचा विचार, दुःखानं नाही तर आनंदानंच करते. त्या तिघांनी मला जे दिलं त्याला मोल नाही, पण त्यांच्या आशीर्वादानं काय होईल ते होईल. मी तिथे काहीतरी गिरवत गुंतणार रुतणार नाही. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकत होतात गौरी देशपांडे लिखित गोप या कादंबरीच्या अभिनाट्य वाचन मालिकेचा भाग 16. संगीत परीक्षित भातखंडे. यातील भूमिका आणि कलावंत: माच्या भूमिकेत रोहिणी हट्टंगडी, जसपाल तुषार दळवी, आनंदा निखिल हजारे, आदित्य मोहित गोखले आणि वसुमतीच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी. निर्मिती सहाय्य वैभवी झरेकर. सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.